मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे हाडळ. लेखक शुभम टेकाडे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. आका थोडी शिस्तप्रिय आणि मनाने कठोरसुद्धा आहे, करेल का माझी अशी कृती स्वीकार? तसं प्रेम आहे तिचं माझ्यावर खूप, पण मी सुद्धा तिचं मन दुखावलंय. किती स्वप्न बघायची ती माझ्यासाठी, माझ्या आवडीची सून आणणार, पण मी ते सुद्धा धुळ्याला लावलं. नक्कीच रागावली आहे ती माझ्यावर, पण आका आहे माझी ती, समजून घेणार मला. बस एकदाचं हिरवाड आलं की तिचे पायच पकडतो मी आणि म्हणणार, माफ कर आका, तुझ्या नाताला चूक झाली. हिरवाड गाव त्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव, सुंदर गाव. गावातील त्या प्रशस्त वाड्यात बालपण गेलं, कित्येक पिढ्या त्या वाड्यात गेल्या. पूर्वजांची बरीचशी मालमत्ता पिढी दर पिढी बदलत गेली. एकूणच सर्व सोयींनी भरलेलं ते बालपण. आई म्हणायची की मी नवसाचा आहे, म्हणून पिंगळा देवीला नवस घातल्यावर मी झालो असे ती नेहमी सांगायची. घरात मीच एकुलता एक असल्यामुळे सगळ्यांच्या लाडात. जिल्ह्यात 10वीपर्यंत शिक्षण घेऊन उर्वरित शिक्षणासाठी मुंबईत आलो. अगदी बाबांनी सर्व सोयी करून दिली. मित्राच्याच घरी त्यांनी सुद्धा खूप चांगलं वागवलं. माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी सगळ्यांनीच मदत केली आणि डॉक्टरही झालो. घरचा श्रीमंत असल्यामुळे पैशाची कधीच उणीव भासली नाही. अक्का म्हणजे माझी आजी ते समजण्यात वेळच लागला. बाबा तिच्या बहिणीला अक्का म्हणायचे, म्हणून तोच शब्द जास्त माझ्या कानात बसला. मी आजीलाच अक्का म्हणायचो आणि तिने ही चूक कधी सुधारली नाही. घरात सगळे तिला अक्का म्हणायचे, तिला ते आवडायचे. तिचा गोपाळ असं काही करेल असं तिला क्षणभरही वाटलं नसणार. ती लाडाने मला गोपाळ म्हणायची, पण काल फोनवर सुद्धा बोलली नाही. बाबा आई दादा आणि वहिनी बोलली. माझं असं अचानक झालेल्या लग्नामुळे तर अक्का नाराज नसेल ना? हो, तेच एक कारण आहे. कारण याआधी कुठलीही चूक केली तरी ती ओरडायची, पण कधी असं एकदम बोलणं बंद करत नव्हती. लग्नाचं असं अचानक सांगितल्यावर नक्की सर्वजण चकित झाले होते, पण अक्का सोडून सर्वच खुश वाटत होते. आई तर कधी तिच्या सुनेला बघते असं तिच्या बोलण्यावरून वाटत होतं. तसं घरात प्रेमविवाहाला कधीच बंधन नव्हते. अक्का जरी कमी शिकलेली असली तरी ती जुन्या विचाराची नक्कीच नव्हती. माझ्या अशा लग्नाला मात्र ती नाराज होती, पण हा प्रेमविवाह नव्हताच. अगदी परिस्थिती अशी होती की लग्न करावेच लागले. कुणाची मदत करणे ही शिकवण मी अक्काकडूनच तर घेतली होती. दुसऱ्यांच्या अडचणीत मदत करणे अगदी लहानपणापासूनच, यामुळेच लग्न करावं लागलं. पण हे फक्त मदत नव्हती, मनात दडून असलेलं प्रेमसुद्धा होतं तन्वीबद्दल. साहेब, या आवाजाने सिद्धार्थ त्याच्या विचारातून भानावर आला. डोळे मिचकावत तो त्या आवाजाकडे बघत होता. त्याच्या खांद्यावर डोके ठेवून झोपलेली एक अतिशय कमी वयाची 20-25 ती तरुणी, तितकी सुंदर चेहऱ्याची, नाजूक, डोक्यावर छोटीशी एक लाल टिकली, गळ्यात नवीन मंगळसूत्र, अंगात पिवळ्या रंगाची नववारी, हातात मनगटापर्यंत घातलेल्या बांगड्या, नवीन लग्नाची नवरी वाटत होती ती. तो पेहराव जरी एक सांस्कृतिक असला तरी आधुनिकतेचा प्रभाव तिच्यावर दिसत होता. ती सुद्धा त्या आवाजाने उठली. काय झाले सेद? एक जांभाळी देतच ती तरुणी उठली. साहेब, इथून कुठे गाडी घेऊ? तो ड्रायव्हर म्हणाला. सिद्धार्थने गाडीचे काच खाली केले आणि चेहरा बाहेर काढून तो बघू लागला. समोर चौफुल्या होत्या. काहीसा विचार करत त्याने ड्रायव्हरला एक रस्ता सांगितला आणि परत सिद्धार्थने काच बंद केली. ड्रायव्हरने पटकन गाडी चालू करून त्या दिशेने घेतली. झाली का झोप? सिद्धार्थ त्या तरुणीला म्हणाला. थोडी, ती तरुणी म्हणाली. सिद्ध, एक विचारू का रे तुला? हो. अगं हा काय प्रश्न झाला? विचार की, तुझ्या घरचे करतील का रे ॲक्सेप्ट मला? असं न सांगता तू लग्न केलं माझ्याशी, त्यांना वाईट वाटलं असणार. तन्वी, तू जसं समजतेस तसं काही नाही.
हाँ, फक्त आका थोड़ी नाराज वाटत आहे, बाकी सर्व ठीक आहे, पण काही टेंशन नको घेऊस, आका आहे माझी ती, तुला बघितल्यावर बघ कशी आनंदी होणार। म्हणजे रे, आगाशी गोड दिसणारी सून कोणाला नको आहे, सोबतच इतकी गुणवान सुद्धा। चल तुझं काही, लाजत तन्वी म्हणाली। अगं खरंच ती खूप चांगली आहे, पण मी न सांगता लग्न केले ना, त्यामुळे ती नाराज आहे। मी पण घेईन सांभाळून सगळं काही सीध, अगदी माझ्या घरच्यांसारखं। आता आहे तरी कोणी मला या जगात तुझ्याशिवाय? तन्वीचा चेहरा रडका झाला। किती साऱ्या जुन्या आठवणीने जसं मन भरून येतं, तसेच तिच्यासोबत झाले होते। कुणी जवळचं गमावल्याचं दुःख तिला झाले होते। बस ना तन्वी, सगळं बदललं, आपल्या नशिबात असतं का? जे झालं ते झालं, आता मी आहे ना सोबत। तन्वीच्या हात हातात घेत सिद्ध बोलला, आणि तू आता एकटी नाहीस, तुझ्यावर कोणी बोलायला। आता एका चांगल्या मोठ्या घराण्याची सून आहे, सिद्धार्थ पाटलाची बायको आहेस। सिद्धार्थच्या ह्या बोलण्याने तन्वीच्या चेहऱ्यावर काळजी आता नव्हतीच, तिला थोडा दिलासा मिळाला होता। सिद्ध, असं वाटलं नव्हतं की काही दिवसाची भेट ही अशी या नात्यात बदलून जाईल म्हणून। नक्कीच खूप घाई झाली लग्नाला, पण तरी आपण किती जवळ झाले आहोत, अगदी मनाने सुद्धा। खरंच तुझ्यासारखा नवरा मिळणं माझ्यासाठी भाग्यच आहे, माझ्या त्या अडचणीत फक्त तूच साथ दिलीस। अगं हेच तर कर्तव्य आहे मित्राचं, जे मी पूर्ण केलं त्यात वेगळं काय नाही। आणि याला उपकाराची भाषा नको देऊ, माझ्या जागी तू जरी असतीस तर तूसुद्धा तेच केलं असतं। परफेक्ट हबी आहेस तू, लाडात येत तन्वी म्हणाली। बस बस पुरे आता माझी प्रशंसा, ये तुला काहीतरी दाखवतो। गाडीच्या काचामुळे बाहेरचं थोडं अंधुकच दिसत होतं। सिद्धार्थने परत काचा खाली केल्या। वेळ सकाळची होती, साक्षात स्वर्ग कसा असतो हे सांगता येणार नाही, आणि तो कुणी पाहिलासुद्धा नाही, पण तो निसर्गाने तयार केलेला स्वर्ग होता। गाडी सह्याद्री पर्वताच्या घाट चढत होती, सगळीकडे निसर्गाने हिरवी चादर पांघरून घेतली होती। उंचच उंच डोंगर रांग होती, त्यातून दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र धबधब्याचे पाणी संत गतीने खाली पडत होते। झाडाच्या छत्र्या होऊन डांबरी रस्त्यावर आल्या होत्या, त्याच्या त्या फांद्या सगळीकडे पसरल्या होत्या। निरनिराळ्या पक्षाचे आवाज त्या घाटात घुमत होते। रस्त्याच्या एका बाजूला घनदाट जंगल, तर दुसऱ्या बाजूने खोल अशी दरी। मोठे मोठे काळे पाषाण शिवाळाने हिरवे झाले होते, त्यातून गर्दवेली त्यावर पसरल्या होत्या। काही दगडांवर पांढरी पिवळी निळी फुले हवेने झोपाळा घेत होती। दिवस जरी नोव्हेंबरच्या हलक्या थंडीचे असले, तरी नुकत्याच येऊन गेलेल्या पावसामुळे सगळीकडे हिरवळ पसरली होती। नुकत्या झालेल्या सौंदर्यामुळे आकाश लालसर पिवळसर झाले। त्या हिरव्या लाल पिवळ्या रंगसंगतीचं एक समीकरणच बनलं होतं। निसर्गाचं एकूणच तो निसर्गाचा अवतार मोहक होता। ते सौंदर्य मन भरून तन्वी पाहत होती। काय कसं वाटलं? सिद्धार्थ म्हणाला। अप्रतिम, शब्दच नाही। मुंबईच्या बाहेरील असं जग मी पहिल्यांदा पाहिलं सिद्ध। मग माझ्या गावामध्ये चाल, याहीपेक्षा सुंदर नजारे दाखवतो तुला, सिद्धार्थ म्हणाला। माझं गाव म्हणजे माझं नाही, खोटं खोटं रागावत तन्वी म्हणाली। ओके ओके, सॉरी सॉरी, आपलं गाव, एक चिमटा काढत तन्वी सिद्धार्थला म्हणाली। असंच ऐकायचं बायकोचं, हो राणी सरकार, सिद्धार्थ हात जोडत बोलला। ती हसायला लागली। बरं किती वेळ लागेल सिद्ध गाव यायला? घड्याळात टाईम पाहत सिद्धार्थने ड्रायव्हरला विचारले। अरे दादा, अजून किती वेळ हेरवाड यायला? साहेब, बस अर्ध्या तासात पोहोचलो समजा, ड्रायव्हर मॅपमध्ये बघत म्हणाला। दुरूनच 200 घराचं एक छोटं गाव नजरेसमोर येत होतं। गावच्या चारही बाजूने असलेला शेतमळा पिकांनी फुलला होता। वाढलेले गव्हाचे पीक आता भरलेलं वाटत होतं। पपईचे लांब झाडं, त्यावर असलेल्या कच्च्या पपई तर काही पिवळ्या झालेल्या होत्या। रानातूनच एक डांबरी रस्ता गावापर्यंत गेला होता। रस्ता जरी डांबरी असला तरी तो जुना व थोडा कच्चा होता। तो कच्चा रस्ता पार करत गाडी गावामध्ये शिरत होती। सकाळचे वातावरण अगदी प्रसन्न होते, हवेत जरा धुकेच होते। लाल इंग्रजी कौल काही घरावर दिसत होती, काही घर मातीची तर काही पक्क्या इटाची होती। खांबावरील लाईट अजूनही जळत होती। लहान बकरीचे आणि गाईचे गोंडस पिले इकडे तिकडे उड्या मारत होती। गावातील काही मंडळी घोळका करून शेकोटीसमोर बसली होती।
वर्तमानपत्रात तोंड खुपसून काही म्हातारी मंडळी सुद्धा उन्हात आडोसा घेऊन बसली. सोबतच गावातील काही स्त्रिया लहान मुली घरासमोर टाकलेल्या सड्यावर रांगोळ्या टाकत होत्या. झाडावर चिमण्याची किलबिलाट चालू होती. जणू त्या गावात नवीन असलेल्या आविर्भावात ते गावकरी त्या गाडीकडे बघत होते. गाडी एका चौकात येऊन थांबली. समोर एक मंदिर थोड्या जुन्या बांधणीचं होतं. पाषाणातील दगडात ते रचलेलं होतं. मंदिर थोडं उंचीवर होतं. वर जाण्यासाठी काही पायऱ्या होत्या. आपण इथं का थांबलो सिद्धार्थ? तन्वी म्हणाली. अगं, आमच्या गावाचं आराध्य दैवत देवीचं मंदिर आणि आजपासून तुझं सुद्धा राहणार. आई मला नेहमी इथे घेऊन यायची. नवसाच आहे ना मी. ती सांगायची की या देवीच्या आशीर्वादामुळेच एक वेळ मी बरा झाला होतो भयंकर बिमारीतून. तो जसजसा सांगत होता तन्वी आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती. तिच्या नजरेत खूप सारे प्रश्न होते. तिचा चेहरा पाहत सिद्धार्थ थोडा हसला. अगं मान्य आहे, तू समजत असणार की इतका मोठा डॉक्टरसुद्धा अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो. तर असं काही नाही, पण या गोष्टी मानत नाही असेही नाही. मुळात मला श्रद्धा अंधश्रद्धा या भानगडीतच पडायचं नाही. पण जेव्हाही मी असल्या कुठल्या दैवी ठिकाणी जातो तिथे एक मनाला शांतता लाभते. आणि कुणीही या गावात प्रवेश करताना पिंगळा देवीचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. मला असं म्हणायचं नव्हतं सिद्धार्थ. इट्स ओके, जाऊ दे, इतका वेळ नाही. चल पटकन दर्शन घेऊन घरी जाऊया, सगळे वाट बघत असतील. पायऱ्या चढत दोघेही वर आले. सिद्धार्थला त्याच्याकडे येताना एक व्यक्ती दिसला. थोडा वयस्करच वाटत होता. अंगात पांढरा सदरा, त्यातून दिसणारे जानवे, पांढरी काळी मिशी आणि धोतर, पायात थोडी वापरलेली कोल्हापुरी. त्याने एक वेळ सिद्धार्थवर नजर टाकली. सिद्धार्थने सुद्धा त्याला ओळखले होते. शास्त्री काका, त्याच्याकडे पाहतच सिद्धार्थ म्हणाला. एव्हाना शास्त्री काकासुद्धा जवळ आले होते. दोघेही त्याच्या पाया पडले. काका, ही तन्वी माझी पत्नी, सिद्धार्थ म्हणाला. लग्नाची बातमी पडली कानावर अण्णाकडून. छान आहे पोर, सुखाचा संसार करा पोरांनो, सुखी रहा. बऱ्याच दिवसांनी गावात मार्ग काढलाय सिद्धार्थराव. हो काका, म्हटलं जरा लग्न घाईतच झाले आणि तसं हेच एक कारण होतं गावात यायचं. बरं केलं, तसंही काही दिवस शिकलेल्या डॉक्टरचा उपचार घेणे आमच्या नशिबात राहील, हसतच शास्त्री म्हणाले. नक्कीच काका, त्यांच्या या बोलण्यावर शास्त्री हसले. बरं, तुम्ही दर्शन घ्या, नंतर होईलच वाड्यावर भेट. आणि शास्त्री पायऱ्या उतरत होते. शास्त्री गावातील नामांकित हस्ती, त्यांच्यामुळेच हे पिंगळा देवीचं मंदिर सुस्थितीत होतं. तितकेच विद्वान, भविष्य, शास्त्र, दैवी अदैवी शक्तीची आफाट माहिती असणारे म्हणून शास्त्री प्रचलित होते. आ सिद्धार्थ, तन्वीला पायाला काहीतरी लागले होते. ती पाय पकडून बसली होती. काय ग, काय झाले? सिद्धार्थ घाईनेच तिच्याकडे आला. अरे माझा पाय मुरगडला वाटतं, तन्वी म्हणाली. ओ गॉड, नाराजीने सिद्धार्थ म्हणाला. सॉरी सिद्धार्थ, खरंच सॉरी. एक काम कर, मी इथूनच दर्शन करते. तू आता मधून जाऊ नये, पुढील वेळ पुन्हा सोबत येऊ. आता माझ्याकडून पायऱ्या चढणे कठीणच आहे. बरं जाऊ दे, तेव्हा आपण सोबतच दर्शन करूया, सिद्धार्थ म्हणाला. अरे पण तू कशाला? एक काम कर, मी येते, हळूहळू जाऊया. नाही काही नाही होत, येऊ पुढील वेळी. अरे पण हे तुझं कुलदैवत आहे, असं नको करूस. अगं हो, पण तुझी काळजीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे ना. चल आपण नंतर येऊया. सिद्धार्थचा आधार घेतच तन्वी खाली उतरली आणि गाडीत बसली. एक प्रशस्त वाडा जुन्या बांधणीतला, लाकडी नक्षीकामाने अगदी उठून दिसत होता. आधुनिक रोषणाईने एकदम जसा लकलकून गेला होता. दरवाजाला आंब्याच्या पानाची तोरणे, त्यात झेंडूचा गुच्छ. सुरुवातीला एक मोठा लाकडीच दरवाजा होता, त्यावर सुद्धा तितकीच रोषणाई आणि साज सजावट केली होती. जणू उत्सवच त्या वाड्यात होत होता. काही लोक गडबडीने काही काम करत होती. पंचपक्वानाचा सुगंध पूर्ण वाड्यात पसरला होता. गाडी आली, गाडी, जोरजोरात आवाज करत एक लहान गोंडस मुलगी पूर्ण वाड्यात फिरत होती. तिच्या त्या लांब दोन वेण्या इकडे तिकडे लोंब काढत होत्या. तिचा आवाज ऐकताच एक वयस्कर स्त्री त्या खोली बाहेर आली. चेहऱ्यावर आनंद आणि अश्रू दोन्ही होते. अंगात लुगडं, हातात जपायची माळ होती. अश्रू पुसतच ती आतमध्ये गेली. काही पुरुष मंडळी लगबगीने बाहेर आली, हातात आरतीचं ताट घेत
एक गृहिणी आली. गाडीचा आवाज ऐकताच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. गाडीतून पुरुषाचा सहारा घेत एक मुलगी उतरत होती. ते पाहून सगळ्यांचे चेहरे काळजीत पडले. सिद्धार्थ, काय झालं रे बाळा? हातात ताट घेऊन असणारी बाई म्हणत होती. अग आई, मंदिरात जात असताना हिचा पाय मुरगडला. अरे देवा, जास्त काही तर नाही ना झाली सिद्धार्थ? एक पुरुष बोलला. नाही बाबा, बस पाय थोडा. कसला दिवस आणि काय होऊन बसले. किती सुंदर दिसते हे पोर सिद्धार्थ, नशीब काढलं तू. तन्वीकडे बघत आई बोलू लागली. तिच्या त्या बोलण्याने खाली मान घालून असलेल्या तन्वीला आता जास्तच लाजल्यासारखे वाटत होते. बघ कशी लाली आली माझ्या सुनेच्या गालावर, आई हसतच म्हणाली. हातातील ताटातून कुंकू आणि हळदीचा टिका तन्वीला लावला आणि ओवाळून ते दोघेही आतमध्ये आले. सिद्धार्थची नजर मात्र कोणाला तरी शोधत होती. अक्काला शोधतोय, बाबा म्हणाले. भरल्या नजरेनं सिद्धार्थ अक्काला शोधत होता. इतकी नाराज आहे का बाबा ती? साधी बोलली सुद्धा नाही माझ्याशी. तुझी अक्का आहे, तू समजाव बाबा, एका खोलीकडे इशारा करत आई म्हणाली. सिद्धार्थ जा आता, कितीतरी वेळापासून वाट बघत आहे तुझी ती. तन्वी आणि सिद्धार्थ दोघेही त्या खोलीत आले. खोली जरा मोठीच होती. आराम खुर्चीत अक्का बसली होती. दरवाजावर आलेल्या त्या दोघांवर तिचे लक्ष गेले, पण तिने न पाहिल्यासारखे दाखविले. एकाच दिशेने ती बघत होती. अश्रू आणि राग अजूनही डोळ्यात होते. सिद्धार्थ अक्काच्या जवळ आला आणि तिच्या पायाजवळच बसला आणि तन्वीसुद्धा घाबरतच बसली. अक्का, रागावली आहेस तू माझ्यावर, तुझ्या गोपाळावर. अगदी बरोबर आहे तुझं रागावणं, मी केलंही तसेच आहे. अगं पण हिची काही चूक नाही अक्का यामध्ये. माझ्यासाठी हिला तरी रागावू नकोस, हिचं माझ्याशिवाय आपल्याशिवाय कोणीच नाही. आता हयात. त्याच्या ह्या बोलण्याने अक्काने एक वेळ तन्वीकडे पाहिले. तन्वीचे डोळेसुद्धा पाणावले होते. हो अक्का, कोणीच नाही. अतिशय वाईटच होता तो दिवस. अगदी पूर्ण कुटुंब संपलं त्या दुर्घटनेत. आई वडील, भाऊ बहीण, सर्व काही खाक झाले. सिद्धार्थ म्हणाला, हो अक्का, आपला जीव द्यायला निघाली होती मी, पण एक जगण्याची आशा मला सिद्धार्थने दिली. एक चांगला साथीदार म्हणून मला तो लाभला. पण मला खरंच तुमच्या स्वप्नाबद्दल माहिती नव्हतं. माझ्यामुळे जर तुम्हाला दुःख झाले असेल तर मी प्रायश्चित्त करायला तयार आहे, तन्वी रडून सांगत होती. आता अक्काच्या अश्रूचा बाणसुद्धा फुटला होता. तन्वीला जवळ घेत बोलली, खूप गुणी मुलगी आहेस तू पोरी, शोधूनही सापडली नसतीस. बस या मूर्खाने या म्हातारीला न सांगता लग्न केलं ना, याचंच वाईट वाटले मला. अक्काचा राग आता शांत झाला होता. अक्का सॉरी, माफ कर तुझ्या गोपाळाला, कान पकड सिद्धार्थ म्हणाला. याने तन्वी आणि अक्काला हसू आवरले नाही. बघ, मी म्हटलं होतं ना तुला आवडशील म्हणून तू अक्काला. अक्काच्या गळ्यात प्रेमाने हात टाकत सिद्धार्थ म्हणाला, हो तर आई सून माझी तशी. अक्का म्हणाली, अरे इथे येऊन हिला काहीच वेळ झाला आणि झाली पण तुझ्या लाडाची. हे बरोबर नाही अक्का, दिस इज नॉट फेअर. अरे गोपाळ, तू पण आहेसच की रे, आणि खूप चांगलं केलंस गोपाळ. दुसऱ्याची केलेली मदत ही कधीच खाली जात नाही. तन्वीला जवळ बोलावत अक्का म्हणाली, काय नाव बाळा तुझं? तन्वी. कधीच एकटं समजू नकोस बाळा, आता तू या घराण्याची मालकीन आहेस आणि आमच्या गोपाळाची अर्धांगिनी. खूप जपून वागवलं याला, आता तू नीट सांभाळ कर याचा. आणि तू सुद्धा रे, अक्का सिद्धार्थला म्हणाली. आपका हुकुम सरा कोपे अक्कासाहेब, गमतीच्या स्वरात सिद्धार्थ म्हणाला. दरवाज्यात कुणीतरी आले होते. बरी चर्चा रंगली वाटतं, आम्हाला तरी कळू द्या काय चाललंय ते, तो दरवाज्यातील व्यक्ती म्हणाला. त्याला बघताच त्या तिघांचे लक्ष त्या व्यक्तीकडे गेले. दादा, सिद्धार्थ म्हणाला. काय सिद्धार्थराव, कसे आहात? दादा म्हणाला. धावतच जाऊन सिद्धार्थने त्याला मिठी मारली. तन्वीसुद्धा उठून बसली. तन्वी, हा माझा दादा विनय, आणि दादा ही तन्वी, ओळख करून देत सिद्धार्थ म्हणाला. नमस्कार वहिनी, हात जोडत विनय तन्वीला म्हणाला. तन्वी जवळ आली आणि विनयच्या पाया लागत होती. इट्स ओके वहिनी, राहू द्या. अरे असं कसं, मोठा आहेस तू, आशीर्वाद नको का द्यायला छोट्या भावाला? अक्का म्हणाली. तर असं आहे ना अक्का, तर चला दोघेही माझ्या पाया पडा, विनय गमतीने तन्वी आणि सिद्धार्थला म्हणाला. दोघेही पाया पडत होते. हे बघा, मला आशीर्वाद वगैरे देता येत नाही, पण तरी इतकं सांगतो की खूप सारे नातोंड अक्काला द्या, हसतच विनय म्हणाला. विनयच्या या बोलण्याने
सगळे हसायला लागले। चल रे लबाडा, बस कर तुझा शहाणपणा, हसतच अक्का म्हणाली। अगं अक्का, नको का तुला तुझ्या गोष्टी ऐकायला कोणी, विनय म्हणाला। हो रे बाबा, बस कर आता, सुनेला सगळ्यांशी भेटू तरी दे, अक्का म्हणाली। अरे हो दादा, चिव आणि वहिनी कुठे आहे, सिद्धार्थ म्हणाला। मी इथे आहे, कमरेवर हात ठेवून चिव दारात उभी होती। चिव, हात पुढे करत सिद्धार्थ म्हणाला। नाही काका, आज मी तुमच्या जवळ येणार नाही, आई म्हणाली की काकू आल्यावर काकांना जास्त त्रास दिला तर ती मला शाळेत पाठवणार कायमची। हाताची 10 बोटे दाखवत चिव म्हणाली। एवढा वेळ मला नाही जायचं शाळेत, खेळायचं आहे खूप सारं, गाल फुगून चिव म्हणत होती। ओ असं म्हणाली आई तुला, बरं पण मी आईला सांगितलंच नाही तर मग, आणि सोबत एक चॉकलेट दिली तर, सिद्धार्थ म्हणाला। चॉकलेट, मोठीवाली चॉकलेट, डोळे मोठे करत चिव म्हणाली। हा खूप मोठी चॉकलेट, तन्वी म्हणाली। मोठी आबाळा एवढी, तिच्या बोलण्याने तन्वीला हसायला आलं। हो आबाळा एवढी, चिव धावत आली आणि तन्वीजवळ आली आणि तिच्या गालावर पापा दिला। तन्वीने तिचे गाल पकडत तिचा सुद्धा पापा घेतला। अरे फक्त काकूलाच, मला नाही, सिद्धार्थ म्हणाला। आता चिव सिद्धार्थकडे आली आणि जीभ बाहेर काढत सिद्धार्थला अंगठा दाखवू लागली। बदमाश, सिद्धार्थने उचलून तिला कडेवर घेतले। चला बाकीच्यांशी सुद्धा भेटा, अक्का म्हणाली। विनय, सिद्धार्थचा मोठा भाऊ, एक पोलीस अधिकारी, जिल्ह्यात त्याची नोकरी होती। सिद्धार्थ गावाकडे येत असल्याने भावाला भेटण्यासाठी तो आला होता। एक लहान गोंडस मुलगी, चिव आणि बायको निर्मलासोबत ते सगळेजण त्या खोलीच्या बाहेर आले। बाहेर येताच समोर सगळेजण जणू त्यांचीच वाट पाहत होते। सगळ्यांच्या चेहऱ्यावर अक्का मानल्याचे समाधान होते। अक्का तन्वीला जवळ बोलावत म्हणाली, ही तुझी सासू प्रतिभा आणि तुझा सासरा अण्णासाहेब। समोरच्या लाकडी सोप्यावर बसलेल्या सिद्धार्थच्या आईबाबाकडे बोट दाखवत म्हणाली। तन्वी परोपरीने दोघाच्या पाया पडली। ये बेटा इथे बस, सिद्धार्थची आई म्हणाली। तन्वी सिद्धार्थच्या आईकडे जाऊन बसली। काय आई, कशी वाटली तुमची सून, अण्णासाहेब अक्काला म्हणाले। माझा नातू आहेस लाखात एक, म्हणून इतकी चांगली मुलगी भेटली त्याला, छानच आहे, अक्का म्हणाली। बरोबर आहे अक्का तुझं, हातात पाण्याचा ग्लास घेत एक स्त्री बाहेर आली। अरे वहिनी, कुठे होता तुम्ही, तुमच्या स्वागताची तयारी चालू होती, सिद्धार्थराव घ्या पाणी, बऱ्याच दूरून आले तुम्ही, दमले असणार, सिद्धार्थची वहिनी हसतच म्हणाली। सिद्धार्थच्या वहिनीने आपला मोर्चा तन्वीकडे नेला। ती तन्वीसाठी सगळे अनोळखी होते, ही तिच्या शरमण्याचे किंवा लाजायचे कारण असू शकते। बेटा काय नाव तुझं, सिद्धार्थची आई म्हणाली। तन्वी, तन्वी देशपांडे, तिचा परिचय देत तन्वी म्हणाली। छानच आहे नाव, सिद्धार्थची आई म्हणाली। बरं सिद्धार्थ, कसा झाला प्रवास, अण्णा म्हणाले। सर्व काही ठीक बाबा, ठीकच झाला प्रवास, अगदी सुखरूप, चांगले झाले। बस एकच काळजी होती की कधी तुम्ही परत याल। तू लग्न केलं असं कळल्यावर थोडं विचारातच होतो आम्ही सगळेच, पण तू जे काही केलं असणार ते विचार करूनच, याची आम्हाला खात्री होती। अण्णाच्या या बोलण्याने वातावरणात थोडा गंभीरपणा आला होता। तन्वीसुद्धा काळजीत पडली होती, कारण आता गोष्टी ह्या त्यांच्या लग्नाच्या होणार होत्या। परिस्थितीची गांभीर्यता लक्षात घेता अण्णा म्हणाले, सुनबाई तुम्ही थकले असाल, थोडा आराम करा। निर्मला, सुनबाईला आत घेऊन जा आणि चिवलासुद्धा घेऊन जा। हो बाबा, निर्मला म्हणजेच सिद्धार्थची वहिनी म्हणाली। तिने चिवला आणि तन्वीला आतमध्ये नेले। आता फक्त तिथे अक्का, विनय, सिद्धार्थ आणि त्याची आई होती। अर्थातच विषय सिद्धार्थच्या लग्नाबद्दल होणार होता। सिद्धार्थ, नेमकं काय झालं ते सांगशील का, विनय म्हणाला। सगळ्यांकडे बघत सिद्धार्थ म्हणाला, अगदी मागच्याच महिन्यातील गोष्ट आहे, हॉस्पिटलमधून निघणारच होतो, त्या दिवशी नाईट शिफ्ट होती माझी, तसेही स्टाफ कमीच असल्यामुळे थोडे पेशंटसुद्धा जास्तच होते। बरीच पेशंट चेक केल्यावर मी घरी जाण्यास निघालो, रात्रीचे 3 वाजले असणार। बाहेर निघताच काही अंतरावर एका इमारतीला आग लागली होती, सगळे त्या आगीतल्या लोकांना वाचवण्यासाठी मदत करत होते। भयंकरच होतं ते सगळं, सगळीकडे लोक आक्रोश करत होते, चेहऱ्यासमोर जिवंत जळताना पाहिले मी लोकांना, सिद्धार्थला सांगताना फार घाम फुटून आला होता। माझ्याकडून जितकी मदत झाली मी तितकी मदत करत होतो। मला त्या इमारतीच्या खाली कोणीतरी पडून दिसले,
झोपलेल्या स्थितीत मी जवळ गेलो तर ती एक तरुणी होती, म्हणजेच तन्वी, बेशुद्धच होती. मी क्षणाचा विलंब न लावता लोकांच्या मदतीने तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. ती फक्त बेशुद्धच होती, आगीच्या धुराने ती होरपळून निघाली होती, पण सुदैवाने ती जळाली नव्हती. तिला शुद्धीवर यायला 2 दिवस लागले. त्या लागलेल्या आगीत तन्वी सोडून कोणीच वाचले नाही, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. पण बाकीचे सर्व परिवार त्या आगीत जळून खाक झाले. त्या तन्वीचं सुद्धा कुटुंब होतं. सर्वे करणाऱ्या टीमकडून मला तिच्या कुटुंबाबद्दल माहिती मिळाली. आगीत तिचा लहान भाऊ, एक बहीण, आई आणि वडील मरण पावले. आग कशाने लागली त्याचा मात्र पत्ता लागला नाही. काहींच्या मते शॉर्ट सर्किटमुळे ती आग लागली होती, त्यामुळे आग ही लवकर लोकांना माहिती पडली नसावी. या सर्व प्रकाराने तन्वीचं मानसिक संतुलनसुद्धा ठीक नव्हतं. मी स्वतः तिची केस हाती घेतली होती. ती कुणाशीच काही बोलत नसे, मधूनच कधीतरी फक्त रडत बसायची. एक वेळ आत्महत्यासुद्धा करण्याचा प्रयत्न केला आणि तिला असं एकटं सोड नाही मला ठीक वाटलं नाही. निदान ठीक असेपर्यंत तरी. पण म्हणतात ना की जगात असं कोणतेच मोठे दुःख नाही जे वेळेनुसार कमी होत नाही. तसेच तन्वीच्या बाबतीत झाले होते. हळूहळू ती माझ्याशी बोलायला लागली. मी सुद्धा अगदी मित्रासारखं तिच्याशी वागलो की जेणेकरून ती उपचारांना प्रतिसाद देईल. तसे झालेही. अगदी मनमोकळेपणाने ती माझ्याशी बोलायला लागली. 1-2 आठवड्यात तिची स्थिती सुधारली आणि अगदी 2 दिवसाआधी तिने मला लग्नासाठी विचारले. कारण या जगात मीच फक्त तिच्याकरिता ओळखीचा होतो. माझ्या मनात तिच्याबद्दल असं काहीच नव्हतं. पण तिच्यासोबत घडलेल्या सर्व प्रकाराने तिला एक कुटुंब द्यावे वाटले जे ती गमावून बसली होती. थोडंसं का होईना, पण तिच्याबद्दल कुठेतरी थोडं प्रेम निर्माण झाले होते. हो, पण एक चांगली पत्नी म्हणून तन्वी मला नक्कीच लाभली. तिच्यासोबत घालवलेल्या त्या अतिशय कमी वेळात असे मला वाटले तिने नाही नकार देऊन आणखी दुखवावे वाटले नाही. म्हणून मी न विचारताच लग्न केलं. संकटात सापडल्याची मदत करणे हे मी आपल्या घरातूनच शिकलो आहे. आकाकडे बघत सिद्धार्थ म्हणाला, गर्व वाटतो मला सिद्धार्थ, तू आमचा मुलगा आहेस म्हणून. आणि आम्हाला सुद्धा तुझ्या आनंदासमोर काय हवे, तू खुश तर आम्ही सुद्धा खुशच राहणार, अण्णा म्हणाले. सुनबाईबद्दल काहीच वाद नाही, आम्हाला तन्वी पसंत आहे, अगदी संस्कारी घरातील आहे, अण्णा त्या सगळ्यांना म्हणाले. हो अण्णा, बरोबर बोललास, अगदी पाहताक्षणीच पसंत पडली. सुंदर आहे म्हणून नव्हे तर वेगळंच कारण, जणू एक वेगळीच किमया आहे त्या मुलीत संस्काराच्या बाबतीत. का कुणाश ठाऊक, पण तिला पाहताच पूर्ण राग कसा शांत झाला. आका म्हणाली, खरंय, बरं असो, पुरे आता, हा विषय बदला, नाही का आका? अण्णा आकाला म्हणाला, हो हो, तसंही आता सगळं ठीकच आहे, तर उगाच चर्चा नको. घरात नवीन पोरगी, वाईट नको वाटायला. बरं काय मग, कसं वाटलं सिद्धार्थ गाव इतक्या दिवसांनी? विनय विषय बदलत म्हणाला, गाव मात्र अजूनही तसेच आहे, तितकंच सुंदर, अगदी माझ्या बालपणी होते तसेच. हो अगदी तसेच. तू थकला असशील, थोडा आराम कर, नंतर बरीच कामे आहेत तुम्हाला, अण्णा म्हणाले. कुठले काम बाबा? सिद्धार्थ म्हणाला, अरे तुम्ही येणार म्हणून जेवणाचा कार्यक्रम ठेवलाय, आपली परंपराच आहे ती, अण्णा म्हणाले. अरे मी तर विसरलीच, सुनबाईचा पाय थोडा लचकला आहे, मी थोडी हळदसुद्धा ठेवते गरम करायला, सिद्धार्थची आई म्हणाली. हो पण कसं, काय झाले सुनबाईच्या पायाला? अक्का म्हणाली. आग अक्का, देवळात जाताना पाय मुरगडला, आई म्हणाली. बर बर, काळजी घे सुनबाईच्या पायाची, अक्का म्हणाली. हो अक्का, तन्वी तिच्या खोलीत तयार होत होती, आरशात ती स्वतःला निहाळत होती. खूप छान दिसत आहे तन्वी, आतमध्ये येत सिद्धार्थ म्हणाला. खरंच? तन्वी म्हणाली. खरंच, आता कशी रिअल मिसेस तन्वी सिद्धार्थ पाटील वाटत आहेस. हो का? आपला चेहरा वळवत तन्वी म्हणाली. बरं सिद्धार्थ, मगाशी बाबा काय म्हणाले, सगळे खुश तर आहेत ना आपल्या लग्नामुळे? तन्वी सिरियस होत बोलली. आग असं का म्हणतेस, तू सगळ्यांना आवडलीस. सिद्धार्थच्या बोलण्याने अजूनही तन्वीचे समाधान झाले नव्हते. तन्वीच्या डोक्यावर हात धरत सिद्धार्थ म्हणाला, तुझी शपथ खरं. तिने पटकन सिद्धार्थला मिठी मारली. बस मला काही नको सिद्धार्थ, आणखीन जे मी गमावलंय ते सगळं मला परत मिळत आहे, माझी फॅमिली फक्त तुझ्यामुळे. थँक्यू सो मच. संध्याकाळ व्हायला आली होती.
वाडा रोषणाईने झगमगत होता। सगळे नवनवीन पोशाख घालून तयार होते। वाड्यातच जेवण्याकरिता व्यवस्था करण्यात आली होती। गावातील बरीच मंडळी जेवणात गुंग होती। येणारे जाणारे पाहुणे सिद्धार्थ आणि तन्वीवर शुभेच्छाचा वर्षाव करून जात होते। जीव नेहमीप्रमाणे हाताचे विमान करून पूर्ण वाडा फिरत होती। एका बाजूला तन्वी आणि सिद्धार्थ होते। अक्का आणि सिद्धार्थची आई आपल्या कामात मग्न होत्या आणि सोबत त्यांच्या गोष्टीसुद्धा रंगल्या होत्या। विनय येणाऱ्या जाणाऱ्याचे स्वागत करत होता। एक ओळखीचा चेहरा वाड्यात येताना अण्णाला दिसला, शास्त्रीचा। शास्त्रीसोबत एक इसमसुद्धा होता। शास्त्रीने पूर्ण वाड्याकडे निरखून पाहिले। जणू त्यांच्या नजरेत काही विचित्र त्यांना वाटलं असावं। ते अण्णाजवळ आले। बराच वेळ केला तुम्ही शास्त्री यायला, अण्णा हसत म्हणाले। आपल्या चेहऱ्यावरील ते विचित्र भाव हटकत शास्त्रीने सुद्धा दुजोरा दिला। थोडं कामातच होतो अण्णा, म्हणून थोडा वेळ झाला। मागचा इसमसुद्धा पुढे आला। आम्हाला विसरल्यात वाटतं अण्णा, तो इसम अण्णाला म्हणाला। असं बोलू नका डॉक्टर शिंदे, आपणाला कसं विसरणार? आम्ही हो, पण बिमारी मात्र विसरली पार आम्हाला, अण्णा हसत म्हणाले। त्यावर डॉक्टर शिंदेसुद्धा हसले। बरं या, तन्वीकडे आणि सिद्धार्थकडे नेत अण्णा म्हणाले। ते सगळेजण त्यांच्याकडे आले। अण्णा, मगाशीच भेट झाली बरं का आमची मंदिरात, शास्त्री म्हणाले। हो अण्णा, विसरूनच गेलो होतो सांगायचं, सिद्धार्थ म्हणाला। सिद्धार्थ, मी मगाशी म्हटलं होतं ना तुला की आम्हाला तुझ्या हातचेसुद्धा औषध घेऊ दे, त्यासाठीच आलो आहे। म्हणजे आपल्या गावातील जो दवाखाना आहे तो बऱ्याच वाईट परिस्थितीत आहे, त्यात फक्त डॉक्टरसुद्धा एकच, शिंदे डॉक्टरकडे बघत शास्त्री म्हणाले। ते सुद्धा किती सांभाळतील, माझं एकच म्हणणं आहे की तू दिवसातून एक जरी चक्कर मारला दवाखान्यात तर कसं बरं राहील। कसं जिल्हासुद्धा जरा लांबच आहे, प्रसूतीच्या काळात लय भारी स्त्रियांना त्यात मार्ग व्यवस्थित नाही। जर तू शिफारस करशील तर होऊ शकतं प्रशासनाला जाग येईल, शास्त्री म्हणाले। आओ शास्त्री काका, हे काय विचारणं झालं का? हे माझं गाव आहे, जितकं करता येईल तेवढं करेल मी, सिद्धार्थ म्हणाला। अण्णा, सिद्धार्थ अजूनही कसा तसाच आहे, मातीला चिकटून। भाग्यवान आहेस पोरी तू, शास्त्री तन्वीला म्हणाले। बराच वेळ झाल्यानंतर सगळ्यांचे जेवण उरकले होते। सगळेजण वाड्याच्या समोरच्या खोलीत बसलेले होते। रात्री बरी झाली होती। नोकरवर्ग साफसफाईच्या कामात लागलेले होते। चिवचा खेळण्याचा उत्साह मात्र कमी झाला नव्हता। ते आपला खेळ चालवत उड्या मारत होती। वाड्याच्या बाहेरील दरवाजा उघडा होता। नेहमी वाड्यासमोरील चालू असणारा खांबावरील लाईट आज मात्र लवकरच बंद पडला होता। चिवचा लंगडीचा खेळ चालू होता। वाड्यातील दगडी फरशाच्या चौकटीत उड्या मारत चिवदाराकडे गेली। पुढच्या चौकटीत उडी मारताच तिचा पाय कोणाच्या तरी पायावर पडला। एका काळ्या कुट्ट पायावर कमरेपासून वाकलेल्या स्थितीत कुणीतरी काळोखात उभे होते। कुबड्या आकारात अंधारात तो चेहरा नजरेस भरत नव्हता, पण त्या वाकलेल्या देहाची ती भेदक असणारी दातखिळी आणि निळे डोळे मात्र थोडेफार दिसत होते। जीव अजूनही तिथेच होती। हात थरथरत होते। जीवची छाती भरून आली होती। दम भरून आल्यामुळे तिची भीतीने निघालेली किंकाळी तिच्या मुखातच राहिली।